पाणी फाउंडेशन अंतर्गत होत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत घाट सावळीकरांनी श्रमदानात सहभाग नोंदवला आहे. या श्रमदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे बीड मधील दुष्काळाची परिस्थितीच गांभीर्य ओळखून शहरातून अनेक नागरिकांनी या श्रमदानासाठी हजेरी लावली आहे. श्रमदानाच्या वेळी लोकांनी अतिशय आनंदाने गाणी म्हणत श्रमदान केले. घाट सावळी शिवार जलयुक्त करायचा ध्यास गावकऱ्यांमध्ये दिसून आला. कार्यक्रमाच्या वेळी लावण्यात आलेल्या पोस्टर वरील संदेश सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते. मोबाईल वापरायची सवय लागली ना, आता पाणी साठवण्याची सवय पण लावा. चला दुष्काळाचा बाजार उठूया, पाणी फाउंडेशनचे जलमित्र होऊया, असे संदेश देणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले होते. या श्रमदानात महिलांची संख्या जास्त दिसून आली. नमस्कार, आम्ही रेणुका माऊली सेवाभावी संस्था बीड या ठिकाणून आलोत. आमचं बीडमध्ये 70 भिकारी लोकांना आम्ही बेघर लोकांना सांभाळतोत आणि यांची टीम संपूर्ण घाटसावळी परिसरामध्ये गावामध्ये महाश्रमदान जे आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलो आहोत. आणि याच्यामध्ये आमच्या जेवढे बेघर निवारा केंद्रातील काही लाभार्थी असतील किंवा बाकीचे जे लोक असतील त्यांनासुद्धा आम्ही इथं घेऊन या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे श्रमदान किती गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक गावात, बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ह्याची करण्याची गरज आहे. कारण की आज मोठ्या प्रमाणात दुष्काळ या ठिकाणी जाणवतो आहे आणि हा दुष्काळ कमी करण्यासाठीच आपल्याला या असे श्रमदान प्रत्येक गावागावात प्रत्येक या ठिकाणी आयोजित करणं गरजेचं आहे. याच्या माध्यमातून जे दुष्काळ आहे तो निवारण्यासाठी आपल्याला फार मोठा हातभार लागणार आहे. पाणी फाउंडेशनचं दरवर्षीप्रमाणे 1 मे 2019 आज महाश्रमदान आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यामध्ये काही गावांमध्ये महाश्रमदान आहे. आज आम्ही बीड तालुक्यातल्या घाटसावळीमध्ये महाश्रमदानासाठी आलो आहे. लोकांचा उत्साह खूप चांगल्या आज या ठिकाणी श्रमदानासाठी आज 1 महाराष्ट्र दिन कामगार दिन आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि कामगार दिनाच्या दिवशी श्रम प्रतिष्ठा महात्मा गांधींचा विचार होता की श्रम प्रतिष्ठा कष्ट करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळावी, त्या अनुषंगानं आज 1 मेला कामगारांचं सगळ्यांना श्रमाचं महत्त्व कळावं त्या अनुषंगानं श्रमदानाचा या ठिकाणी कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी आम्ही वन विभाग सगळेजण या ठिकाणी श्रमदान देण्यासाठी या ठिकाणी आलेलो.